सध्या लहान मुलंही 24 तास संगणक लॅपटॉप आणि मोबाईल फोनवर खेळत असतात. अशावेळी लहान मुलांच्या सायबर सुरक्षेचा गंभीर प्रश्न पालकांसमोर उभा ठाकलाय. उद्याच्या बालदिनाच्या निमित्तानं हा एक स्पेशल रिपोर्ट. तळहाताच्या फोडाप्रमाणे पालक आपल्या मुलांना जपतात, पण आपली ही लहानगी मुलं आपल्याच हाताबाहेर कधी जातात आणि नको ते उद्योग करतात हे पालकांना देखील कळत नाही. लहान मुलांना पालकांपासूनच नाही तर या विश्वापासून एका भ्रमित जगात नेणारा प्रकार म्हणजे इंटरनेट. या इंटरनेटचे जितके फायदे तितकेच तोटे देखील आहेत. ब्लू व्हेल गेम, डार्क नेट, थेफ्ट, रिप्ले, सिली नाईट्स या ऑनलाईन गेम्सनी शेकडो मुलांचा जीव घेतलाय. अशा गेम्सपासून आपल्या मुलांना लांब कसं ठेवायचं आणि जर मुलं अशा गेम्सच्या आहारी गेली असतील तर पालकांनी काय केलं पाहिजे यासाठी पोलीस यंत्रणेनं काही उपाय सुचवलेत. मुलांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा. मुलांच्या संगणकामध्ये स्पाय सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. वर्तमान काळात कोणत्या ऑनलाईन गोष्टींवर बंदी घातलीये याबाबत पालकांनी अपडेट राहावं. मुलं जिथं जास्त काळ रमतात त्या सोशल अकाउंटवर चेक ठेवावा. मुलांच्या मोबाईलमध्ये देखील स्पाय सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. या उपायांचा अवलंब केल्यास काही प्रमाणात तरी इंटरनेट जगतातल्या वाईट गोष्टींपासून मुलांना दूर ठेवता येऊ शकतं. एखादी ऑनलाईन गेम खेळत असेल तर आपल्या मुलावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्या काही तुम्हाला संशय वाटलं तर तात्काळ तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा, काही काउन्सिलर त्यांची मदत घ्यावी आणि आपल्या बालकाला यापासून परावृत्त करा. पण आपली मुलं अशा चुकीच्या गोष्टींच्या आहारी गेली असतील तर काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वात आधी पालकांनी याबाबत पोलिसांना कळवावं. पोलिसांशी संपर्कात राहून समुपदेशकाची मदत घ्यावी. मुलांमध्ये झालेल्या बदलांची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांबाबत भीती निर्माण होईल अशी माहिती मुलांना देऊ नये असं मानसोपचार तज्ञ सांगतात. की आप फोन दे रहे हमेशा पहले तो ये होना चाहिए की कुछ समय के लिए देना जाना चाहिए, आधा घंटा, एक घंटा, और वो भी पेरेंट्स के सुपरविजन में. बच्चे का एज क्या है उसके ऊपर डिपेंड करता है, पेरेंट्स के सुपरविजन में. क्योंकि अगेन वो जब इनिशियली फोन देते, मैं तो कहता हूँ बच्चे के एज के हिसाब से इनिशियली इंटरनेट एक्सेस होना ही नहीं चाहिए. पहले सिर्फ फोन दो, उसको फोन समझ में आ जाएगा, उसका नेक्स्ट स्टेप है उसको इंटरनेट एक्सेस दिया जाएगा. इंटरनेट एक्सेस दिया जाएगा, इनिशियली सुपरविजन सुपरवाइज रहेगा ना, ऑटोमेटिकली प्रॉब्लम नहीं होते. खरं तर आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि सुपरफास्ट जगात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं ही काळाची गरज बनत चालली आहे. मुलांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे ही सर्वात मोठी मुलांची ऑनलाईन सायबर सुरक्षा आहे. बाजारामध्ये मुलांच्या या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्याकरता अनेक स्पाय सॉफ्टवेअर मिळतात, ज्यांच्या आधारे मुलांच्या अनेक ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर तुम्ही नजर ठेवू शकता. पण याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पालक आणि मुलांमधील संवाद. संवाद जितका जास्त तितकी तुमची मुलं सर्वच बाबतीत सुरक्षित राहतील. प्रशांत अंकुशरावसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई.